अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का खैर मकदम है। अहम खबरों पर एक नज़र। सबसे पहले सुर्खियां। आज कॉरपोरेशन का मसरूफ तरीन दिन रहा, स्थायी कमेटी को लेकर बहस मुबासे देखे गए। स्मार्ट सिटी अफसरान को जल्द कामों को मुकम्मल करने की हिदायत और नए प्रोजेक्ट पर जल्द तकमील करने का मुतालबा। आंगनवाड़ी पर हुए अखराजात शक के दायरे में। गांधीनगर में गैस का धमाका, चार अफराद जख्मी। आजमनगर में रिक्शा की ठोकर से खातून शदीद जख्मी। चावल नहीं तो रुपये दिए जाएंगे, वजीर सतीश जारकीहोली। खबरें तफसील में। आज कॉरपोरेशन का मसरूफ तरीन दिन रहा, स्टैंडिंग कमेटी को लेकर कई शुबात का इजहार किया जा रहा था। वैसे कॉरपोरेशन में भाजपा की अक्सरियत है, उम्मीद की जा रही थी कि 4 और 3 इस तरह कमेटियों को तश्कील किया जाएगा, लेकिन भाजपा हुकूमत ने इनकार कर दिया और 5 और 2 इस तरह कमेटियां बनाई गई। उर्दू कॉरपोरेटर्स खासकर जिनमें खवातीन हैं, इन्हें खिदमात का मौका दिया गया। रेशमा भैरकदार, शमोबिन पठान, इन्हें रेवेन्यू टैक्स में, तो हेल्थ एंड सोशल में इकरामुल्ला और खुर्शिदामुल्ला। टाउन प्लानिंग और डेवलपमेंट कमेटी में जरीना फतेह खान और शकीला मुल्ला। अकाउंट स्टैंडिंग कमेटी में अफरोजा मुल्ला। इस तरह स्टैंडिंग कमेटी में उर्दू महिला कॉरपोरेटरों को मौका दिया गया। स्मार्ट सिटी अफसरान से भी सवाल किए गए और कामों की रफ्तार को और तेज करने की हिदायत दी गई। खासकर वैक्सीन डेपो के तरक्याती कामों को जल्द मुकम्मल कर इसकी देखभाल पर भी तबादला ख्याल किया गया। वजीर सतीश जारकीहोली ने सीबीटी से तिलकवाड़ी के कला मंदिर तक जारी तमाम कामों को जल्द मुकम्मल करना होगा कहा। लक्ष्मी हेबाड़कर ने आंगनवाड़ी सेंटर की तरक्की के लिए 80 लाख रुपए खर्च किए जाने पर शक का इजहार किया। तस्वीरों को देखने के बाद इतने बड़े खर्च पर सवाल उठाना लाजिम हो जाता है, ऐसा भी कहा। कुछ जगहों पर साइकिल ट्रैक बनाए गए हैं जो गैर साइंसी तरीके से बनाए गए हैं, ऐसा कहा। पानी प्रोजेक्ट की वजह से मुसलसल सड़कों को बनाकर इन्हें फिर खोदा जा रहा है, इस पर भी सवाल उठाए गए। MLA नॉर्थ जनाब आसिफ राजू सेठ ने स्मार्ट सिटी के तमाम कामों की इत्तला और तफसीलात देने के साथ मशवरा करने को भी कहा। स्मार्ट सिटी के तमाम कामों की तफ्तीश जरूरी है कहा गया, क्योंकि स्मार्ट सिटी के कामों में रुपये ज़्यादा खर्च हुए हैं और काम उतना मियारी नहीं है, ऐसा भी इल्ज़ाम इस वक्त लगाया गया। लिहाजा अगर ऐसा है तो इसकी इंक्वायरी भी की जाए, ऐसा अभय पाटिल ने कहा। अब तक स्मार्ट सिटी प्रोजेक्ट पर 880 करोड़ रुपए खर्च किए जा चुके हैं, ऐसा स्मार्ट सिटी के अफसरान ने बताया। ನಂತ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಸ್ ಮತ್ತು ಬಿ ಜೆ ಪಿ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕೊಡಿಸಿ ಮಾತಾಡಿ ಬೆಳಗಾವಿ ಸಿಟಿದು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಒಂದಾಗಲಿ ಮಾಡಿ ಅದು 5+2 ಒಪ್ಕೊಂಡಾದರು ಸರ್ಕಾರ ನಂಬಿದೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಒಂದಾಗಲಿ ಮಾಡಿ ಸೊ ನಾವು ಇವತ್ತು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಥಮ ಸಭೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅಧಿಕಾರಿಗಳ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ನಮಗೇನು ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಇದೆ, ಡೌಟ್ಸ್ ಇದೆ, ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದೇನು ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಮಾಹಿತಿ, ಅದು ಮುಂಚೆ ಏನಿದೆ ಅದನ್ನೇ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸಾಕಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡುವಂತ ಅಂಶಗಳು ಬಹಳಷ್ಟು ಇದೆ. ಇನ್ನ ಮಾಹಿತಿ ತಗೋದು ನಾವು ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ ಕಡೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವ್ರಿಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದಾದ ನಂತರ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ಆಗಿ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಏನಾದ್ರು ದಾಖಲೆ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಖಂಡಿತವಾಗಿ ನಮಗೆ ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ಆ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ಭಾಳ ಓವರ್ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಆಗಿದೆ ಅದರಲ್ಲಿ, ನೋ ಡೌಟ್ಸ್. ನಾವೆಲ್ಲ 3 ಶಾಸಕರು ನಮಗೆ ಒಂಥರ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗಿದೆ, ಅಷ್ಟದು ಆಗಿದೆ. ಅರೆ ಅವರು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮದೇ ಅಂತ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಸೊ ಅಂತಿಮವಾಗಿ ಎಲ್ಲ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಲಿ ಆಗಿದೆ, ಬಹುಶಃ ಬೆಳಗಾವಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಕಂಪೇರ್ ಆಗಿದೆ ಇದು ಮನೆ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಕೂಡ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ತನಿಖೆ ಆಗಬೇಕು. आज बेलगाम शहर की सुबह धमाके से हुई। सुबह 7 बजे काम को जाने के लिए, चाय बनाने के लिए किचन में जाकर मंजुनाथ अथनी ने गैस शुरू कर लाइटर जलाया। अचानक धमाका हुआ तो जिसमें बीवी, शोहर और दोनों बच्चे शदीद जख्मी हुए।
हासिल इतला के मुताबिक मंजुनाथ अथनी केले सोसाइटी में मुलाजिम है। सुबह 7 बजे उठकर नौकरी जाने के वक्त यह हादसा पेश आया। शोहर, बीवी और 2 बच्चों को केले अस्पताल में जेर इलाज रखा गया है। देऊन गेले ते एचपी वाला, पण जेव्हा आले होते तेव्हा ह्यांच्या घरी पण दिले, म्हणजे ह्या ह्यांच्या मॅडमच्या पण घरी देऊन गेले, पण ते वायसर गेले की नाही गेले हे चेक केले नाही त्यांनी। विदाउट चेक करायच्या अगोदरच गॅस ठेवतात आणि जाऊन सोडतात। ऑलरेडी एकदा काढून ओपन करून चेक त्यातनं लिकेज व्हायले की नाही बघायच्या अगोदर देऊन जातात ते। आणि इकडे पण काल त्यांच्या इथं पण देऊन, इथं पण देऊनच गेलेत। आणि वन डे मध्ये एकदम असं गॅस हे व्हायचं इन्सिडेंट नाही, कालच आलेलं गॅस एकदमच असं कसं होऊ शकतं? ह्युमन एरर कसं असू शकणार आहे? काल दिलेलं गॅसच, काल त्याच्यामध्ये वायसर जर हे नसेल, पण शेगडी पण व्हायला पाहिजे ना। बस गॅसवाले गॅस चेक करू शकतात नाही काय झालंय ते? नाही गॅस कंपनी नाही, वायसर तुम्ही चेक करून देत जावा। गॅस कंपनीचा फॉल्ट नाही, ते देणाऱ्यांनी चेक करून द्यायला पाहिजे। पुढे असं कुणाला व्हायचं नाही। कुणाच्या पण घरात असा प्रॉब्लेम यायचा नाही। आता एक इन्सिडेंट झालं, त्याच्यापासून नेक्स्ट टाइम देताना चेक करून दिलं तर नेक्स्ट टाइम हे इन्सिडेंट होणार नाही, एवढंच जर असं बघितलं तर बरं होईल। आज दोपहर आजमनगर में खैरुन्नबी नामी खातून सड़क क्रॉस करते वक्त ऑटो रिक्शा की जद में आई और ऑटो रिक्शा ने जबरदस्त ठोकर मारी, जिससे खैरुन्नबी शदीद जख्मी हुई। उसे फौरन रेहान और दिगर नौजवानों ने जिला अस्पताल में इलाज के लिए दाखिल किया। इत्तला के मुताबिक खैरुन्नबी के हालात नाजुक होने की वजह से बेलगाम जिला अस्पताल से हुबली ले जाया गया। खैरुन्नबी का यहाँ कोई नहीं है, उनकी बेटी सौंदत्ती में रहती है, ऐसा भी बताया गया। ठोकर से सर को मार लगने से हालत नाजुक बताई जा रही है। अल्लाह से दुआ है कि अल्लाह इन्हें सेहत अता फरमाए। ये हमारे एक रिलेशन में एक एक्सीडेंट हुआ आजमनगर सर्कल में। ये खैरुन्नबी करके उनका नाम है। ऑटो वाला स्पीड से आको रोड क्रॉस कर रहे थे, उनको आको डाले सो है क्या? ये ऑटो वाले जरा देख को संभल को, जरा कौन औरत जा रहे नहीं जा रहे उन्होंने समझ को जरा चलाना। ये अभी सिविल हॉस्पिटल में आए सो है, इन्होंने अभी डॉक्टर बोल रहे हैं सीरियस है। तो अभी ये वो औरत के पीछे आगे पीछे कोई नहीं, तो थोड़ा देख को संभल को उनके बारे में जरा दुआ करो, जरा आराम हों दे इंशाल्लाह, जरा आराम हों दे प्लीज, जरा दुआ करो। कल बरोज इतवार यासीन राही त्रासगर, जिन्होंने इस्लामी हाई स्कूल में तकरीबन 30 साल इल्मी खदमात अंजाम दिए, कल इनके रिटायरमेंट पर एक इजलास मुनक्कद किया गया है। इस वक्त डॉक्टर मोहम्मद यासीन राही त्रासगर हयात व खिदमात किताब का भी रस्म इजलास सुबह 10:30 बजे अंजुमन हॉल में किया जाएगा। वजीर सतीश जारकीहोली ने 10 किलो चावल तकसीम पर अपनी राय पेश करते हुए कहा कि अगर मरकज की जानिब से अगर मदद नहीं दी जा रही तो इसके बदले अवाम को 5 किलो चावल के पैसे दिए जाएंगे। वाज रहे कि मरकजी हुकूमत ने रियासती कर्नाटक हुकूमत को अनाज देने से इनकार कर दिया। आजाद समाज पार्टी के कुल हिंद सदर और भीम आर्मी के मुखिया चंद्रशेखर आजाद पर हुए जानलेवा हमले की मजम्मत करते हुए बेलगाम में भीम आर्मी की जानिब से जबरदस्त एहतजाज किया गया, और जिन्होंने भी चंद्रशेखर आजाद पर गोली दागकर बुजदिल हमला किया, इन पर सख्त कार्रवाई की मांग भी की गई। चन्नमा सर्कल से होते हुए एहतजाजी जुलूस डीसी दफ्तर पहुंचा और उन्होंने डीसी बेलगाम से अपना मुतालबा पेश किया।
आइए देखते हैं कुछ मंजर। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा, देखते रहे इत्तेहाद न्यूज़। शुक्रिया, अल्लाह हाफिज। ಸಂವಿಧಾನ ರಕ್ಷಕರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಇಲ್ಲ ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಮುಂದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ರಾಜಕೀಯ ನೀಲಿ ಸಲಾಂ ಬಹುಜನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ ಎಲ್ಲ ಮಹಾಪುರುಷರು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ನೀಲಿ ಸಲಾಂ ಇಂದು ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಆವರಣದಲ್ಲಿ ಕೂಡಿರುವ ವಿಷಯವೇನೆಂದರೆ ಇದು ಒಂದು ಬಹಳ ಗಂಭೀರವಾದ ವಿಷಯ. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿರುವಾಗ ಬಹುಜನರ ಭವಿಷ್ಯ, ಬಹುಜನರ ನಾಯಕ, ದಲಿತ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ, ಒಬಿಸಿ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಮತ್ತು ಹಿಂದುಳಿದ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಿದ ಮನುಷ್ಯ ಅಂತಹ ಮನುಷ್ಯನ ಮೇಲೆ ಗುಂಡು ಹಾಕಿ ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಘಟನೆಗೆ 36ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಗಂಟೆಗಳಾದವು, ಆದರೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಬಂಧಿಸಿಲ್ಲ. ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯನ, ಶ್ರೀಮಂತ ಮನುಷ್ಯನ ನಾಯಿ ಕಳು ಆದರೆ 5 ಗಂಟೆಯಲ್ಲಿ ಹುಡುಕಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇಡೀ ದೇಶದ ದಲಿತ ಸಮುದಾಯದ, ಹಿಂದುಳಿದ ಸಮುದಾಯದ, ಮೈನಾರಿಟಿ ಸಮುದಾಯದ ಒಬ್ಬ ನಾಯಕನ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆಯಾದರೂ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಬಂಧನೆ ಆಗಿಲ್ಲ. ಇದೊಂದು ವಿಚಿತ್ರವಾದ ಘಟನೆ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ. ಇದರ ಮೇಲೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳಾಗಲಿ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಲಿ, ಇವರಿಗೆ ಬುಲ್ಡೋಜರ್ ಬಾಬಾ ಅಂತ ಹೆಸರಿಡ್ತಾರೆ. ಇವರು ಬುಲ್ಡೋಜರ್ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಬಂದಾರೋ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ, ಸರ್ಕಾರ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಬಂದಾರೋ, ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಾರೋ, ಸಮಾನತೆಯ ಸಂವಿಧಾನ ಮೇಲೆ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ಇವರು ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಬಂದಾರೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಇಂತಹ ಘಟನೆಗಳು ಇವರ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇವೆ. ಇನ್ನೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ನಾಯಕನಿಗೆ ಸೆಟ್ ಪ್ಲಸ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ನೀಡಿಲ್ಲ. ಇದೊಂದು ವಿಷಯ, ನಮಗೂ ಏನು ತಿಳಿತಾ ಇಲ್ಲ. ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಇದೆ ಅಥವಾ ಯಾರು ಇನ್ವಾಲ್ವ್ ಇದ್ದಾರೆ ಇದು ಇನ್ನೂ ನಮಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ದಿನಗಳಿಂದ ಸೆಟ್ ಪ್ಲಸ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿಗಾಗಿ ನಾವು ಮನವಿ ನೀಡಿದ್ವಿ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ. ಆದರೂ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ, ಇನ್ನೂ ದಾಳಿ ಆದಮೇಲೆ, ಹಲ್ಲೆ ಆದಮೇಲೆ ಕೂಡ ಇನ್ನೂ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ನೀಡಿಲ್ಲ. ಇದೆಂಥ ವಿಷಯ, ನೀವು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ನಮ್ಮ ನಾಯಕನಿಗೆ ಸೆಟ್ ಪ್ಲಸ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ನೀಡಬೇಕು. ಈ ಘಟನೆ ಮಾಡಿದವರಿಗೆ, ಈ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದವರಿಗೆ NSA ಅಥವಾ UAPA ಕಾನೂನಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಕಠಿಣವಾದ ಶಿಕ್ಷೆ ನೀಡಬೇಕು. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಂವಿಧಾನ ರಕ್ಷಕರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ನೀಡಬೇಕು ಸರ್ಕಾರಗಳು, ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು.